लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। कोरोनाच्या महामारीमध्ये काही नवीन गोष्टी आपण शिकलो आणि त्यामध्ये एकमेकापासून अंतर ठेवून काम कसं करून घ्यायचं याचं हे पहिलं पाऊल आहे। आपण जे या कोरोनाच्या महामारीत जे काही नवीन नवीन पर्याय आपण उपलब्ध केले त्यातला हा एक अतिशय चांगला पर्याय आज श्रम विभागातर्फे सुरू होतोय। जवळपास 10 लाख लोक या सगळ्या प्रोसेससाठी म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स असेल किंवा रजिस्ट्रेशन असेल याच्यासाठी आरटीओ कार्यालयात चकरा मारत होते आणि मला त्यावेळेस जे दिवस आठवत आहे ज्यावेळेला मी स्वतः लर्निंग लायसन काढायला गेलो होतो जवळजवळ 5 ते 6 तास मला त्या लाईनीमध्ये थांबून लायसन काढावं लागलं होतं। आणि अशा या नवीन नवीन एक एक आपण टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून लोकांचा त्रास कमी करण्याचा आणि सगळ्याच बाबतीत सगळ्या गोष्टींची बचत करणारा उद्देश आज आपण या माध्यमातून पूर्ण करतोय। आताच आपण जसं सांगितलं की किमान 10 लाख लोकांना याचा फायदा मिळेल। आज पूर्वी ड्रायव्हिंग लायसन घेण्यासाठी आरटीओ जावं लागायचं, तिकडे ती सगळी प्रक्रिया करावी लागायची, मग त्यामध्ये दलाल लोक यायचे। कोरोनामधनं ज्या ज्या काही गोष्टी आपण शिकतो आहोत त्यातली एक महत्वाची गोष्ट आहे, जिकडे आवश्यकता नसेल तिकडे जाण्याची गरज लागता कामा नये ही पहिली गोष्ट आहे। अनेकदा असं होतं की आपण नियम करतो, कायदे करतो, पण त्याच्यावरती अंमलबजावणी करण्यामध्ये थोडंसं तोकडं पडतो। कोरोनाने मात्र आपल्याला जबरदस्तीने ह्या काही गोष्टी अंगवळणी पाडून घ्यायला लावलेल्या आहेत। काही गोष्टी चांगल्या आहेत, काही गोष्टी वाईट आहेत, ह्या नेहमीच असतात। प्रत्येक गोष्टीला एक चांगली बाजू आणि दुसरी बाजूही असते। त्याचप्रमाणे आजची ही एक चांगली बाजू आपण सगळ्यांच्या समोर आणलेली आहे, त्याच्याबद्दल मी सर्व या खात्यातल्या सर्वांचंच आणि दिल्लीतनं पण डायरेक्टर जनरल आपको भी मैं धन्यवाद देना चाहता हूं। आपकी भी सहायता आज तक तो मिली है, आगे भी मिलने वाली है और उसकी आवश्यकता भी है। अनिल आपण आता जे बोललात, मी सुद्धा खूप दिवसानंतर ड्रायव्हिंग लायसन्स या विषयात थोडंसं लक्ष घातलं। पहिल्यांदा जेव्हा मला आशिष आपण सांगितलं की असं असा कार्यक्रम आहे, मी पहिलं काय केलं कल्पना आहे तुम्हाला, माझं लायसन्स जे माझ्याकडे असतं त्याची डेट बघितली, एक्सपायरी कधी होणार आहे डेट की, कारण मी माझी गाडी मी चालवतोय, तर सुदैवाने आहे अजून 1-1.5 वर्ष त्याची तारीख पुढे आहे। पण ते बघत असताना एक गोष्ट लक्षात आली की आता मी एक कार्ड घेऊन फिरतोय। जेव्हा मी सुरुवात केली होती ड्रायव्हिंग लायसन्स घेऊन त्यांना तर किती वर्ष झाली आठवायला उशीर लागेल, पण ते एक छोटी पुस्तिका व्हायची, ती भिजायची, ते ठेवणं, ते कॅरी करणं हे फार एक जिकरीचं काम होतं। त्याच्यापासून आपण आता या कार्डवरती आलो आणि ड्रायव्हिंग लायसन्ससाठी सुद्धा तेव्हा ज्या काही चकरा मारणं वगैरे ते होतं, मग ड्रायव्हिंग शिकणं त्याच्यामध्ये सुद्धा एक मोठी गंमत होती, कारण आता सगळं ऑटोमायझेशन झालेलं आहे। आत्ताच्या गाड्या सगळ्या ऑटोमॅटिक गिअरच्या आहेत, तेव्हाच्या गाड्या त्याला पायाकडे 3 पेडल असायची, क्लच, ब्रेक आणि एक्सिलेटर। आता क्लच गेला, ब्रेक आणि एक्सिलेटर आणि पुन्हा हँड गिअर असायचे, कारण ते आपली तेव्हाची पद्मी फियाट होती, अँबॅसेडर होती, या सगळ्या गोष्टी मी ते जीप चालवत होतो। आणि ड्रायव्हिंग टेस्टच्या वेळेला नापास हमखास नापास करू शकणारी अशी एक गोष्ट असायची, ती म्हणजे चढावरती गाडी थांबून दाखवायची आणि पुन्हा चढून दाखवायची गिअरची गाडी, वो एक सबसे कठीण काम था। स्लोपर गाडी खडी करणी है और बिना पीछे आगे लेके जानी है, तर ही एक सगळ्यात कठीण टेस्ट असायची। नंतर मग तुमचं काय असायचं ते पुढे जा, मग डावी पाठी रिव्हर्स घ्या, ह्या सगळ्या पुढच्या गोष्टी झाल्या। बोलण्याचा उद्देश काय की आपण त्याच्यामध्ये तर काय सोपीकरण करू शकणार नाही आणि करू नये, कारण ड्रायव्हिंग करताना ड्रायव्हिंग लायसन्स मिळणं म्हणजे उत्तम ड्रायव्हिंग येणं असं नाहीये। ड्रायव्हिंगचं कौशल्य हे ज्याचं त्याचं त्याला आत्मसात करावं लागतं, त्याच्यासाठी आपण सहकार्य करतो जे आपण आता करतो आहोत, मात्र उत्तम गाडी चालवणं हे ज्याचं त्याचं आहे। आपल्याला जेवढ्या गोष्टी सोप्या करता येणं शक्य असतील तेवढ्या आपण केल्या पाहिजेत आणि त्यातलाच हा एक भाग आहे। मी आता जी काही माहिती वाचली की आपल्या राज्यात दरवर्षी सुमारे 15 लाखांहून अधिक शिकाऊ वाहन परवाने दिले जातात, म्हणजे 15 लाख दरवर्षी आणि 20 लाखांहून अधिक वाहनांची नोंदणी होते। केवढी वाहनं रोजची रस्त्यावरती येत आहेत, केवढे नवीन चालक रोजचे रस्त्यावरती येत आहेत, हे रोजचं चालू आहे। आणि मग पुढचा प्रश्न जो येतोय की वाहनं वाढत आहेत,
रस्ते वाढू शकत नाहीयेत, रस्त्यांची रुंदी वाढू शकत नाही, लांबी हा ठीक आहे, इथून मुंबईपासून दिल्लीपर्यंत, मुंबईपासून कन्याकुमारीपर्यंत ते तर ठीक आहे, पण आपल्याला आणखीन एक महत्वाचा भाग जो थोडासा मोठ्या शहरांमध्ये सर्वांनाच त्रासदायक होऊ शकतो आणि होतोय तो म्हणजे पार्किंगची व्यवस्था, हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे. साहजिकच आहे हे पार्किंग आणि त्याची व्यवस्था हे केवळ तुमच्या खात्याचं काम नाही, त्याच्यासाठी बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला करून ते करायला पाहिजे. पण आजचा हा जो काही कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये तुम्ही सांगितले की जवळपास 200 अधिकाऱ्यांवरचा कामाचा ताण जो आहे तो कमी होणार आहे, हे फार महत्वाचं आहे. कारण नसताना ताण घेऊन काम करणं म्हणजे कामाचा दर्जा खालवणं आहे. आणि त्यांच्यामध्ये सुद्धा म्हणजे जशी ही नागरिकांसाठी आपण सुविधा केलेली आहे, त्यांचं येण्या जाण्यातनं जो काही खर्च होता तो जवळपास 100 कोटी वाचणार आहे, पण आपल्या कामाचा दर्जा त्याच्यामुळे वाढणार आहे, हे विशेष आहे. म्हणजे अधिकाऱ्यांवरती अतिरिक्त बोजा ओझ हे ह्याचं कमी होणार आहे, आणि त्याच्यामुळे त्याने जे काही काम दिलं जाते दिलं जाणार आहे त्याच्यावरती ते नेमकेपणाने फोकस करून त्याच्यात दर्जोन्नती करू शकणार आहे. मला असं वाटतं की एक चांगलं पाऊल आपण पुढे टाकलेलं आहे. महाराष्ट्र राज्य हे नेहमीच विकासात अग्रेसर राहिलेलं आहे. जगभरामध्ये ज्या ज्या काही चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहिजेतच, मुंबईत पाहिजेतच, हा आपला अट्टहास आहे. आणि हे एक वेगळं लोकांचं येणं जाणं आणि कारण नसताना त्यांचं वेळेचा अपव्यय होणारं काम आपण सोपं केलेलं आहे. अशाच पद्धतीने मी बाकी सगळ्या काही गोष्टी वाचत बसत नाही, कारण अशी जी आपणही कल्पना दिली, अनिलजी आपणही दिलेली आहे, आणि आपल्यालाच पुन्हा आपण मला दिलेली माहिती आपल्याला सांगत काय मला काय तसं काय कौतुक आहे असं वाटत नाही. पण एक अतिशय चांगलं काम जनहिताचं आपण केलेलं आहे, त्याच्याबद्दल मनापासून तुम्हाला धन्यवाद देतोय, जनतेच्या वतीने धन्यवाद देतोय. आणि आपल्या प्रगतीची ही गाडी अशीच पुढे 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 जात राहो, त्याच्यासाठी सरकारला तशी काही धक्का मारायची गरज नाहीये, तुमची गाडी चालू आहेच, ती अधिक वेगाने आणि सुरक्षितपणे पुढे जात राहो, याच माझ्या शुभेच्छा. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.